मित्रांनो, या ठिकाणी आपण सकाळी जेव्हा शाळेत जेव्हा निघतो त्यावेळेस आपल्याला बघा सकाळचं तुम्हाला हवा जी आहे ती फार वेगळ्या पद्धतीने दिसत असेल. सकाळी जर समजा 7 वाजता शाळा असेल तर त्यावेळची हवा, त्याच्यानंतर दुपारी जेव्हा तुमची शाळा सुटते त्यावेळेस तुम्ही घरी जात असता त्यावेळची तुमची हवा, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक झालेला दिसून येईल. आणि हा जो फरक आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. म्हणजे दिवसभरामध्ये असे बऱ्याच वेळेला या ठिकाणी हवेचे जे म्हणजे स्थिती आहे ती बदलत असताना आपल्याला दिसून येते. काही वेळेला हवा थंड असते, काही दुपारी वेळेला गरम झालेली असते, संध्याकाळी परत वेगळी असते, रात्री आकाशात चांदणे पडलेले असतात. असे तात्पुरते ज्या स्वरूपाचे बदल म्हणजे थोड्या कालावधीसाठी जे काही बदल होत असतात त्याला हवा असं म्हणतो आपण. म्हणजे हवेमधले ते त्यावेळचे बदल होत असतात. पण या ठिकाणी काही वेळेस आणि दिवसभर असं राहणारं जे हवामान आहे ते एका दिवसापुरतं असू शकतं. पण काही वेळेला खगोलशास्त्रज्ञ अभ्यास करून या ठिकाणी विशिष्ट कालावधीपुरता अभ्यास करतात आणि काही दिवसांनंतर त्या ठिकाणच्या बद्दलचं एक हवामानाचं बद्दलचं मत स्वतःचं तयार करत असतात की इथलं हवामान कसं आहे. तर यामध्ये जर आपण एक विचार केला, समजा कोची हे जर ठिकाण घेतलं केरळमधलं, तर त्या ठिकाणी केरळमध्ये एकाच दिवशीचा जर आपण अभ्यास केला, समजा एक पृथ्वीवरचे आपण काही किंवा आपल्या देशापुरतंच मर्यादित घेऊ, आपण एका देशाचाच विचार करू आपण की केरळमध्ये कोची हे शहर आहे आणि या कोची शहराचं एकाच दिवसाचं म्हणजे सकाळी समजा 10:20 जे त्या ठिकाणचं स्थिती आहे हवामानाची स्थिती त्याबद्दलचा जर आपण अभ्यास केला आणि त्याच वेळेला समजा आपण भोपाळ मध्य प्रदेशमधलं जर शहर घेतलं त्यावेळेला जर तिथलं 10:20 आणि एकाच दिनांकाचं जर आपण हवामानाचा त्या ठिकाणचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर दुसरं जर आपण मसुरी हे जर ठिकाण घेतलं समजा उत्तराखंडमधलं आणि त्या ठिकाणचं सुद्धा त्याच वेळेला जर आपण अभ्यास केला तर या तिन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचं वातावरण तिथं हवामान आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ जर तुम्ही केरळमधलं जर परिस्थिती पाहिली त्यावेळेस तर तिथं काय झालेलं असेल, त्या ठिकाणी पावसाळ्याला नेमकी सुरुवात झालेली असते. भारतामध्ये जवळपास 7 जूनला पावसाळा सुरू होतो आणि त्या दरम्यान नेमके पावसाळा असल्यामुळे तिथलं वातावरण जे आहे ते हवामान जे आहे ते ढगाळ असेल. आणि जर तुम्ही इकडे मध्य प्रदेशमध्ये जर आला त्यावेळेला भोपाळमध्ये तर तिथलं वातावरण तुम्हाला मात्र कसं दिसेल, कडक उष्ण आणि त्या ठिकाणी गरम हवामान असेल त्या ठिकाणचं, हवा गरम असेल त्या ठिकाणी. आणि इकडे जर मात्र तुम्ही जर मसुरीला जर आले तर त्या ठिकाणचे जे हिमालयाचे पर्वत वगैरे आहेत उंच उंच असे पर्वत आणि त्या ठिकाणचं तुम्हाला हवामान हे थंड दिसेल, हवा त्या ठिकाणची बदल झालेली दिसेल. तर या ठिकाणी या हवेचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो. तर त्या ठिकाणी जिथं पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी कपडे लवकर वाळणार नाही, जिथं ऊन जास्त आहे त्या ठिकाणी लवकर कपडे वाळतील, थंड हवामान आहे त्या ठिकाणी सुद्धा कपडे वाळतील पण थोडा वेळ या ठिकाणी लागेल. तर या ठिकाणी जो आहे या ठिकाणी हवा आणि हवामान या संदर्भातला सखोल अभ्यास आपण या ठिकाणी इयत्ता 6वीच्या पाठामध्ये करणार आहोत.